बाप दाखव नाही तर साध्य खाल. हिम्मत असेल तर दाखव. नुसती लांबून कागद दाखवायचे पत्रकारांना आणि कुठल्याही हातामध्ये काय कागद द्यायचे नाहीत आणि फक्त रामदासांची बदनामी करायची हा एकमेक आक्रम चालला आहे. आपण माहितीच्या अधिकाऱ्याने माहिती मागून घ्या किंवा मीच तुम्हाला सगळं परमिशन देईन. मला काही अडचण नाही. मीच सगळं परमिशन तुम्हाला देईन. कुठलीही प्रवेशाखाली येत नाही आणि म्हणून कुठंतरी रामदास कदमला बदनाम केलं पाहिजे म्हणून हे निकालास खोटी चुकीची दिशाभूल करणारी आणि मला बदनाम करणारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते 100% चुकीचे आहेत. याबाबत मुंबईला मी जाईन, माझ्या वकिलांचा सल्ला घेईन आणि अनिल परबवरती मी अपघात नुकसानीचा दावा ठोकीन. बाप दाखव नाही तर साध्य खाल. हिम्मत असेल तर दाखव. नुसती लांबून कागद दाखवायचे पत्रकारांना आणि कुठल्याही हातामध्ये काय कागद द्यायचे नाहीत आणि फक्त रामदासांची बदनामी करायची हा एकमेक आक्रम चालला आहे. कदाचित उद्धव ठाकरे हे अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप ओढीत असावेत असा माझा अंदाज आहे. कारण त्यांना मोठी अडचण रामदास कदमची झालेली आहे. पण एक सांगतो, रामदास कदमनी उभ्या आयुष्यामध्ये एकही काम अपवाद म्हणून देखील कुठेही चुकीचं केलेलं नाही आणि करणार देखील नाही. तर अशा कितीही पत्रकार प्रश्न घेतल्यात त्याला मी धूप जाळीत नाही. बाप दाखव साध्य घाल, काय ते कागदपत्र समोर आण, मी त्याचे उत्तर द्यायला तयार आहे. पहिल्यांदा तुझं साई विश्वाचं बोलणं काय ते निसतं. माझ्याकडे अनेक प्रकरणं आहेत काही लोकांची, त्यांच्या जवळच्या लोकांची. आज मी नावं घेत नाही. जेवढा मी सगळी कागदपत्रं घेऊन उतरेन ना यांना पता होईल मी कमी करून टाकेन. आज जे कुत्र्यासारखं भुंकायचं काय लोकांचं काम चाललं आहे ते थांबवायला मला वेळ लागणार नाही. माझी आयुष्यातली 55 वर्षं राजकारणामध्ये मी काढलीत आणि कुठेही डाग लावून घेतला नाही आणि म्हणून योग्य वेळी योग्य तो निर्णय मी देणंच. उद्या मुंबईला जातो आहे, वकिलांचा सल्ला घेऊन त्यांनी काय काय आरोप केले ते सगळे बघेन, त्यांची क्लिप बघेन. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.